संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. पावसाळी अधिवेशनामध्ये विधानभवन आवारामध्ये जुन्नरच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे आले होते. मागील महिन्यात त्यांनी जुन्नरच्या बिबट प्रश्नासंदर्भात उपोषण केले होते. त्यांच्याशी जुन्नरच्या विविध प्रश्नांबाबत आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी बातचीत केली. पाहूयात काय म्हणाले ते. विधानभवन आवारामध्ये आज शरददादा सोनवणेला आलेले आहेत जुन्नरचे माजी आमदार. दादा, आपण उपोषण केलं होतं जुन्नरच्या बिबट प्रश्नासंदर्भात आणि ते उपोषणाची दखल सरकारने घेतली बऱ्यापैकी, तर तुम्हाला काय आश्वासन मिळालं याबद्दल काय सांगाल तुम्ही? जुन्नर तालुक्यामध्ये आणि विशेषत्वामध्ये आमच्या चार तालुक्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि त्याप्रमाणे खेड, या चार तालुक्यामध्ये बिबट्याची आजच्या वेळेला संख्या जी आहे ती जवळजवळ 800 ते 850 आहे. त्यापैकी 700 जे लेफर्ट आहे, म्हणजे बिबट आहे, ते केवळ जुन्नरमध्ये आहे. 30 दिवसामध्ये, म्हणजे 1 महिन्यामध्ये 5 माणसं आमची त्या बिबट्याने म्हणजे खाऊन टाकली आणि त्यांचा बळी गेला. जखमी तर असंख्य आणि अशा परिस्थितीमध्ये वातावरण भयभीत झालं आणि तिथला जो अधिकारी होता अमोल सातपुते म्हणून, ते इतके लॅविश राहतात की ते कधी खाली उतरत नाहीत ना त्यांनी कुठल्या पद्धतीचं लोकांना अवेअरनेस केलं, ना बैठका घेतल्या, ना वन समितीची बैठक घेतली, ना ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या बैठक घेतल्या. मग अशा परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस वाढणारे हल्ले आणि त्याच्यातून जाणारे बळी, बरं, एका माणसांच्या घरी 25 लाख रुपये मिळतात ही गोष्ट खरी आहे शासनाची, पण पैसा मिळाला म्हणजे माणूस गेला तो पुन्हा येत नाही. अशी परिस्थिती असतानापर्यंत त्या अधिकाऱ्यावर मनुष्य सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा असे मी मागणी दिली होती की मुलांचा तिथून निलंबित करा. पण त्यापैकी आता त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही दुसरा अधिकार देतोय. दुसरी गोष्ट की आम्ही सकाळची 3 फेज लाईट देतोय आता शेतकऱ्यांना, कारण रात्रीच्या वेळेला ते पाणी भरायचं म्हटल्यानंतर आधीचा धोका होता शेतकऱ्यांसाठी. त्यामुळे त्या बाबतीतला निर्णय शासन करतायत. आता पहिल्या त्या कॅबिनेटमध्ये त्यांनी हा विषय घेतलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तिथे आता आमच्याकडे जी काही समजा त्या ठिकाणी संपूर्ण त्या बिबट सफारी बिबटचा जे निवारा केंद्र आहे, ते बिबट निवारा केंद्र सेंटरने 2005 मध्ये चालू केलं होतं. त्याच्याकडे ती क्षमता होती आमच्याकडे फक्त 35 आणि बिबटे आहेत 700. अशा वेळेला तिथं जी जागा आहे जी इरिगेशनची आहे आणि त्या इरिगेशनची जागा पडीक आहे ती आता फॉरेस्ट खात्याने घेतली पाहिजे असा निर्णय शासनाने केला आहे. आणि तिथे अजून 200 बिबटे बसतील म्हणजे आपण त्याचा निवाऱ्यामध्ये केंद्रामध्ये घेऊ हा एक डायनॅमिक निर्णय शासनाने केला आहे. त्याप्रमाणे त्याची नसबंदी व्हायला पाहिजे बिबट्याची. त्या नसबंदीच्या मागचा निर्णय झाला आणि जो पकडेल तो बिबट्या तो कुठेही जवळपास न सोडता, कारण त्याला तो स्मेलवर तो 100 दिवशे असलेल्या एरियामध्ये जर तुम्ही सोडला 100 ते 150 किलोमीटरच्या, तरी नुसत्या स्मेलने तो पुन्हा पाठीमागं आपल्या भागामध्ये येतो, म्हणजे त्याला इतका तो इतका सेन्सेबल आहे. अशा परिस्थितीमध्ये बिबट्याला गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, चंद्रपूर इकडे घेऊन जायचा निर्णय झालेला आहे. आणि विशेष म्हणजे जी बिबट सफारीची मागणी आम्ही केली होती मागच्या वेळेला, ती बिबट सफारी जुन्नरच्या आंबे गावांमध्ये त्याचा शेवटचा असलेला सी सेंट्रल झू अथॉरिटी म्हणजे CZA त्याची सुद्धा परवानगी आता मागच्या आठवड्यात दिल्लीवर आले. लवकरात लवकर एवढं अधिवेशन संपलं की हा भारतातला सगळ्यात पायलट प्रोजेक्ट आहे की जो इतिहासामध्ये त्याची नोंद होईल अशा पद्धतीचा पर्यटनाला चालना मिळण्यासाठी आणि लोकांना रोजगार मिळण्यासाठी त्याच्यासाठी अर्थसंकल्पामधून 82 कोटी रुपये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार आणि सन्माननीय वनमंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. मी शासनाचे आभार मानतोय. आणि दुसरा एक प्रश्न, तुम्ही शिव जन्मभूमीचे माजी आमदार आहात आणि तिथून जे पर्यटन स्थळ म्हणून घोषित झालेलं आहे पण तसा विकास झालेला नाही, आराखडा तयार आहे, तर याबाबत तुम्ही एकनाथजी शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही मागणी केली का? खरं तर 2018-19 हा महाराष्ट्राचा एकमेव जुन्नर तालुका पर्यटन झाला आपण म्हणतो ती गोष्ट खरी आहे, पण थोड्याशा मताने माझा तिच्यानंतर पराभव झाला, मला अवधी मिळाला नाही. परंतु मला खूप वाईट वाटतंय की ह्या 5 वर्षामध्ये विद्यमान आमदार जे आज आपल्या आमच्याबरोबर काम करतायत, म्हणजे अजितदादांचे आमदार आहेत ते आमच्याबरोबर काम करतायत युतीमध्ये, परंतु त्यांचं कामावर लक्ष नसल्यामुळे बाय फॉल्ट जे आत्तापर्यंत 5 वर्षांचं काय जो काय समजा आत्तापर्यंत जो अजेंडा आला पर्यटनाचा त्याच्यामध्ये 1% 1 रुपया 5 वर्षामध्ये आला नाही याची खंत माझ्या मनामध्ये आहे. आणि ज्या वेळेला आता बिबट सफारीचं ओपनिंग करायला म्हणजे काम शुभारंभ करायला ज्यावेळेस साहेब येतील त्यावेळेला मी आग्रह करणार आहे की हा पर्यटन असलेला तालुका
याला आम्हाला जास्तीत जास्त तुम्ही त्यांच्याकडे जो वंचित राहिलाय त्यांच्याकडे आमचा DPR मंजूर करून आम्हाला जास्तीत जास्त पैसे मिळावेत जेणेकरून पर्यटनची वाढ होईल असं आम्हाला वाटतंय. धन्यवाद आमदार महोदय. हे होते शरददादा सोनवणे, यांनी सांगितले जुन्नरच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे आणि जुन्नरचा विकास हा करणारच. संध्याकाळसाठी रोहित देवसर, नवीन डुंबरे, विधानभवन. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.